बोलेगाव गावठाण परिसरामध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याच्या कामाला सुरुवात. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, नगरसेवक कुमार सिंह वाकडे. बोलेगाव नागापूर परिसर हा ग्रामपंचायत मधून मनपा हद्दीत आलाय. तळ्यामळाचा हा ग्रामीण भाग असल्यामुळे मूलभूत सुविधांपासून विकास कामे सुरू करावी लागली आहेत. आमदार संग्राम जगताप आणि मनपाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्यामुळे नागरी वसाहती वाढत आहे. या भागाला विकास कामातून शहरीकरणाचं रूप निर्माण करून देण्याचं काम केलं जात आहे. विकासाच्या सर्व योजना प्रभाग क्रमांक 7 मध्ये घेऊन जाण्याचे काम करत आहोत. सध्या शहरामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरू असलेले स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याचे काम बोलेगाव परिसरात सुरू झाले आहे. लवकरच सर्व भागांमध्ये पथदिवे बसवले जातील आणि प्रभाग क्रमांक 7 प्रकाशमय होईल. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे, तो पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन नगरसेवक कुमार सिंह वाकळे यांनी केले. प्रभाग क्रमांक 7 मधील बोलेगाव गावठाण परिसरामध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याच्या पाहणी करताना नगरसेवक कुमार सिंह वाकळे आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.